अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। चाळीसगाव येथे शासनाचे नियम तोडणाऱ्या व विनाकारण बाहेर फिरणाऱ्या नागरिकांवर चाळीसगाव पोलीस स्टेशन व नगरपालिका यांच्याकडून कडक कारवाई करण्यात आली आहे। यावेळी विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची सक्तीने रॅपिड टेस्ट करण्यात आली व त्यातील 55 ते 60 वर्ष वयोगटातील एका व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून त्याला तात्काळ कोविड सेंटर येथे हलवण्यात आले। यावेळी चाळीसगाव पोलीस उपअधीक्षक कैलास गावंडे, पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजय कुमार ठाकूरवाड, वाहतूक पोलीस निरीक्षक प्रकाश सदगीर, एपीआय सचिन कापडनीस, एपीआय सय्यद साहेब, पीएसआय महावीर जाधव, विनोद खैरनार, शरद पाटील, संदीप पाटील आदी उपस्थित होते। आदेश प्राप्त झालेला आहे, आजपासून ते 30 तारखेपर्यंत संचारबंदी चालू आहे। ती जीवनावश्यक सेवा वस्तू वगळून इतर कोणालाही कुठल्याही कामासाठी बाहेर फिरण्यास मनाई आहे। तरी जे लोक बाहेर पडतात त्यांना फिरण्याचे कारण विचारून त्यांनी जर कारण संयुक्तिक असेल तर त्यांना जाऊ देण्यास हरकत नाही, तर संयुक्तिक कारण नसेल तर त्यांच्यावर विनामास्कचे व तसेच उल्लंघनाचे केसेस करत आहोत। तसेच त्यांनी त्यांची कोरोना टेस्टसुद्धा अँटीजेन टेस्ट तेसुद्धा करून घेत आहोत। त्यासाठी नगरपालिका कर्मचारी तसेच डॉक्टर श्री लांडेसाहेब व पोलीस स्टेशन ट्राफिकचे असे संयुक्त विद्यमाने असं मोहीम राबवणे सध्या सिग्नल चौकी चालू आहे। तरी नागरिकांना आवाहन करण्यात येते, विनाकारण जर जीवनावश्यक वस्तूचे जे मेडिकलचे किराणा अशा गोष्टी सोडून कोणीही घराबाहेर पडू नये अशी पोलीस प्रशासनातर्फे तसेच महसूल प्रशासनातर्फे आवाहन करण्यात येते। सर्वांनी पालन करून प्रशासनात सहकार्य करावं, स्वतः सुद्धा कोरोनापासून बचाव करावा। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।